कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र अखेर सिद्धरामय्या पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले. काँग्रेस नेते के सी वेणुगोपाळ यांनी या संदर्भात मोठी घोषणा केली आहे. दरम्यान कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये एक हाती सत्ता मिळवल्यानंतर काँग्रेसमध्ये सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांचं मुख्यमंत्रीपदासाठी नाव आघाडीवर होतं. पण काँग्रेस पक्षानं मोठा निर्णय घेत सिद्धरामय्या यांच्या गळ्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची माळ घातली आहे. सिद्धरामय्या याआधी 2013 ते 2018 पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री होते. आतापर्यंत त्यांनी 12 निवडणुका लढल्यात, त्यापैकी 9 निवडणुकांमध्ये ते जिंकले देखील आहेत. दरम्यान डी के शिवकुमार हे मुख्यमंत्री पदासाठी तगडे उमेदवार मानले जात होते. त्यात कर्नाटकात काँग्रेस विजयाचे किंगमेकर म्हणून शिवकुमार यांचंच नाव समोर येत होतं. सोशल मीडियावर माध्यमांमध्ये काँग्रेसचे संकट मोचक म्हणून त्यांच्या नावाची चर्चा होती. त्यामुळे कर्नाटकात डी के शिवकुमार हेच पुढचे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र दिल्लीतल्या बैठकीनंतर सूत्र बदलली आणि शिवकुमार यांच्याऐवजी सिद्धरामय्या हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचंही पक्षानं जाहीर करून टाकलं. आता डी के शिवकुमार यांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न जरी हुकलं असलं तरी शिवकुमार हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचंही बोललं जातंय. काँग्रेस पक्षाच्या या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. आणि अशा साध्या अपडेटसाठी सकाळच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.